नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, काही दिवस आधीच मी एक नवीन मराठी चित्रपटाचा टीझर रिव्ह्यू शेअर केला होता तुमच्या सगळ्यांबरोबर आणि त्या मराठी चित्रपटाचं नाव आहे डार्लिंग. आणि डार्लिंग या चित्रपटात जो पहिला प्रोमो रिलीज करण्यात आला होता तो होता ऋतिका श्रोत्री यांचा लुक. आणि आज त्याचा दुसरा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे आणि आपल्याला कळलं आहे की या चित्रपटात आपल्याला प्रथमेश परब देखील दिसणार आहे. आणि आता आपण या व्हिडिओमध्ये प्रथमेश परब याचा जो टीझर रिलीज करण्यात आला आहे तो टीझर मी तुमच्याशी शेअर करणार आहे. पण तो टीझर बघण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे मंडळी, आणि ते काम म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मंडळी, आय होप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. चला तर मग थोडाही विलंब न करता बघूया तो टीझर. हॅलो, वेलकम ऑडियन्स. प्रेम म्हणजे लई डेंजर के, कधी राही तर कधी चुकतोय नेम. म्हणजे हा होता प्रथमेश परब याचा डार्लिंग या चित्रपटाचा इंट्रो किंवा आपण टीझर झाला म्हणू. असंच मी डार्लिंग या चित्रपटाचा मोशन पोस्टर आणि ऋतिका श्रोत्री हिचा सुद्धा मी एक इंट्रो जो होता तो सुद्धा मी या काही दिवस आधी तुमच्याशी शेअर केला होता. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती लिंक बघा. त्याच्यात तुम्हाला डार्लिंग या चित्रपटाचा मोशन पोस्टर आणि ऋतिका श्रोत्री हिचा इंट्रो तुम्हाला दिसेल. आणि त्याचबरोबर डार्लिंग या चित्रपटाची थोडी जरा डिटेल मध्ये माहिती मी तुमच्याशी शेअर केली आहे त्या व्हिडिओमध्ये. सो प्रथमेश परबचा हा व्हिडिओ बघाच आणि तो व्हिडिओ सुद्धा बघा जो मी खाली आता त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. म्हणजे हा होता माझा डार्लिंग या चित्रपटाचा प्रथमेश परब इंट्रोवाला जो टीझर आला आहे त्या टीझर बद्दलचा एक व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या चित्रपटाबद्दलची क्युरियोसिटी तुमच्या मनातली वाढली असेल, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की मोशन पोस्टर आणि ऋतिका श्रोत्रीचा लुक जो मी ज्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती तो व्हिडिओ सुद्धा बघा, तुम्हाला ती नक्की आवडेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.